अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। चंद्रपूरच्या गांधी चौक परिसरात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली। केंद्र सरकारने गैरभाजप शासित राज्यांमध्ये अशा पद्धतीने ईडी सीबीआयचा शस्त्र म्हणून वापर केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। भाजपच्या नेत्यांनी घोटाळे केले असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तीन दिवसाच्या पूर्वी आपण बघितलं या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक मागील तीन वर्षापासून यांचे दिवाळीत फटाके फोडले आणि सातत्याने यांच्या चुकीच्या धोरणावर ते बोलत गेले की हे केंद्रातलं सरकार किती वाईट आहे आणि आज केंद्रातल्या सरकारने या देशामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये कोविडचा प्रादुर्भाव असो, बेरोजगारी असो, किती लोकांना वंचित करायचं काम या सरकारच्या माध्यमातून झालं, यांचे घोटाळे उघड करायचं काम आदरणीय नवाब मलिकांनी केलं आणि आज नवाब मलिकांचा आवाज दाबायसाठी कुठल्याही पद्धतीचा नोटीस न देता नवाब मलिकांना ईडीच्या माध्यमातून घरून उचलून नेलं। तीन दिवस झाले या देशाच्या राजकारणामध्ये। आज आपल्याला 73-74 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे। या 73-74 वर्षाच्या कालावधीमध्ये असं घाणेरडं राजकारण कधी झालं नाही। कधी कोणी ईडीचा शिकार होईल, कधी कोणी सीबीआयचा शिकार होईल अशा पद्धतीचं या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये जो जो भाजपाच्या विरोधात बोलला त्याला त्याचा आवाज कसा दाबता येईल हा त्याचा प्रयत्न केला। आम्ही या केंद्र सरकारचा निषेध करतो, या केंद्र सरकारची जागा यांना दाखवतो। समोरच्या निवडणुका बघा, नाही तुम्हाला जर घरी बांगड्या घालून बसवलं तर आमची केंद्र सरकारला आणि महामहिम राष्ट्रपतींना आम्ही निवेदन पाठवतो आहे की तात्काळ ह्या सूडबत्तीचं राजकारण थांबवा आणि महाराष्ट्रामध्ये सुखशांतीने समाधानाने विकासाच्या कामांसाठी आपण सहकार्य करा। अन्यथा महाराष्ट्रातल्या तिन्ही पक्षाचे आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय आणि भाजपाच्या केंद्र सरकार